मित्रांनो नमस्कार, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो आपल्या चॅनलच्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी एक प्रश्न केला की एनपीके कॉन्सर्टिया सोबत आपण ट्रायकोडर्माचा वापर करू शकतो का। तर एनपीके कॉन्सर्टिया नेमकं आहे काय, याचा वापर आपण कशा पद्धतीने केल्यानंतर आपल्या हरभरा पिकात अधिक फायदा होऊ शकतो। मित्रांनो तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की तुम्ही एनपीके कॉन्सर्टियाचे बीज प्रक्रिया करा, परंतु मी आत्ता सांगतो जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर तुम्हाला 50% फायदा होणार आहे। जर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या हरभरा पिकामध्ये एनपीके कॉन्सर्टियाचा वापर केला तर गॅरंटी देतो 100% तुम्हाला फायदा होणार आहे। मित्रांनो एनपीके कॉन्सर्टिया म्हणजे नेमकं काय, तर ज्या वेळेस आपण हरभरा पिकामध्ये बीज प्रक्रिया करतो किंवा वेगवेगळ्या जीवाणूंचा आपल्याला वापर करायचा असतो, मित्रांनो आपण वेगवेगळं खत जसे की युरिया असेल, डीएपी असेल किंवा जे पोटॅश असेल हे जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते 100% झाडाला उपलब्ध होत नाही आणि ते उपलब्ध करून देण्याचं काम जे जीवाणू आहेत ते जीवाणू करत असतात। आता एनपीके कॉन्सर्टिया या बॉटलमध्ये तीन प्रकारचे जीवाणू आहे। एक म्हणजे मित्रांनो स्फुरद विरघळणारे जीवाणू आहे, नत्र विरघळणारे जीवाणू आहे आणि पलाश विरघळणारे जीवाणू आहे। म्हणजे आपल्याला जर शेपरेट वापर करायचं म्हणलं तर आपल्याला वेगवेगळे भेटत नाही, त्यामुळे कंपनीने एनपीके कॉन्सर्टिया जे आहे त्यामध्ये वेगवेगळे जे घटक आहे ते एकत्र मिक्स केलेले आहे आणि शेतकरी याचा वापर करून चांगला फायदा घेऊ शकतात। मित्रांनो तुम्ही एनपीके कॉन्सर्टिया कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, असं काहीच नाही की तुम्ही ह्याच कंपनीचं घ्या, कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता। आता बघू मित्रांनो 100% फायदा होण्यासाठी याचा वापर नेमका कसा करायचा। मित्रांनो तुम्ही जर बीज प्रक्रिया करत असाल तर तुम्हाला 50% फायदा होऊ शकतो, परंतु जर तुमच्याकडे 50 ते 100 किलो चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर त्या शेणखतामध्ये आपल्याला 1 किलो ट्रायकोडर्मा त्याचबरोबर साधारण 500 मिली जे एनपीके कॉन्सर्टिया आहे ते मिक्स करायचं आणि ते रात्रभर आपल्याला सावलीमध्ये ठेवायचं। म्हणजे मित्रांनो शेणखतामध्ये मिक्स केल्यानंतर जे जीवाणू आहेत त्या जीवाणूंचं प्रमाण वाढतं आणि हे शेणखत जर तुम्ही तुमच्या हरभरा पिकामध्ये फेकलं ज्यावेळेस तुम्हाला पेरणी करायची, पेरणीच्या अगोदर ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये ओल आहे अशा वेळेस जर तुम्ही फेकलं तर 100% तुम्हाला एनपीके कॉन्सर्टिया आणि ट्रायकोडर्माचा फायदा होणार आहे। मित्रांनो तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की तुम्ही एनपीके कॉन्सर्टियाची बीज प्रक्रिया करा। बीज प्रक्रिया ही चालते, परंतु बीज प्रक्रियाचा तेवढा फायदा होत नाही, कारण आपण बीज प्रक्रिया करत असताना त्यामध्ये वेगवेगळे केमिकल सुद्धा वापरत असतो आणि जर तुम्ही केमिकलचा वापर जसे की बायोस्टीन असेल, साप असेल, रोको असेल हे एक केमिकल आहे, याचा वापर जर तुम्ही एनपीके कॉन्सर्टिया सोबत केला तर जे एनपीके कॉन्सर्टिया आहे त्याचा रिझल्ट कमी होतो, जवळपास फक्त 50% आपल्याला रिझल्ट मिळतो। जर तुम्हाला याचा 100% रिझल्ट बीज प्रक्रियाद्वारे पाहिजे असेल तर तुम्हाला बीज प्रक्रियामध्ये केमिकलचा वापर करायचा नाही। तुम्ही ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यासाठी 10 ग्राम किंवा 10 मिली, त्याचबरोबर एनपीके कॉन्सर्टिया 25 मिली प्रति किलो बियाण्यासाठी, आणि जर तुम्हाला यामध्ये एखादं ह्युमिक ऍसिड वगैरे घ्यायचं असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर मित्रांनो आज आपण एनपीके कॉन्सर्टिया आणि ट्रायकोडर्माचा वापर कशा पद्धतीने केल्यानंतर 100% हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकतो त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेतली। व्हिडिओ आवडल्यास इतर हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांना देखील फॉरवर्ड करा। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र। धन्यवाद।